ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सागर हराडे विज्ञान शिक्षक सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंडलगा तालुका जिल्हा बेळगावी तुम्हा सर्वांचं इयत्ता सातवी विज्ञान विषयाच्या या व्हिडिओपटामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता चौथी पाचवी आणि सहावी या तीन वर्गामध्ये आपण सजीव म्हणजे काय, सजीवांची वैशिष्ट्ये कोणती, सजीवांची उदाहरणं कोणकोणती यांचा अभ्यास केलेला आहे। मग सांगा पाहू, सजीवांची वैशिष्ट्ये कोणती? सजीवांची वैशिष्ट्ये ज्याला आपण सजीवांचे गुणधर्म, सजीवांची लक्षणं असंही म्हणतो। तर सांगा पाहू, सजीवांची वैशिष्ट्ये जी तुम्हाला माहिती आहेत आठवा, आठवाचा प्रयत्न करा, आणखी सजीवांची वैशिष्ट्ये तुम्ही काय करायचे आहे सांगायचे। आठवला बरोबर, तर चला आपण सजीवांच्या या वैशिष्ट्यांचा एक थोडक्यात आढावा घेऊया। तर सजीवांचं पहिलं वैशिष्ट्य बघा, वाढ। तर जो सजीव आहे त्या प्रत्येक सजीवाची काय होत असते सांगा, वाढ होत असते। दुसरं सजीवांचं वैशिष्ट्य आपण बघूया, तर प्रत्येक सजीव हा आहार ग्रहण करत असतो। म्हणजेच काय, तर प्रत्येक सजीवाला आहाराची अन्नाची गरज असते आणि प्रत्येक सजीव आहारासाठी काय करत असतो, प्रयत्न करत असतो। दुसरं पुढचं सजीवांचं वैशिष्ट्य आहे पेशीयुक्त रचना। तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक सजीव हा कशाने बनलेला आहे सांगा, पेशीने बनलेला आहे। पेशी म्हणजे काय, तर सजीवांच्या शरीरातील अत्यंत सूक्ष्म घटक, ज्या सूक्ष्म घटकांना सजीवांची रचना झालेली आहे। पुढचं वैशिष्ट्य आहे श्वसन। कोणतं सांगा, श्वसन। श्वसन म्हणजे काय, तर प्रत्येक सजीव ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडत असतो। तर याच क्रियेला आपण श्वसन म्हणतो आणि वेगवेगळ्या सजीवांमध्ये श्वसन क्रिया कशी घडते हे आपण या अगोदर शिकलेलो आहोत। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे उत्सर्जन। या अगोदरचा जो पाठ होता इयत्ता सातवीमध्ये प्राणी आणि वनस्पतीमधील वहन क्रिया, यामध्ये उत्सर्जन क्रिया आपण काय केलेली आहे समजून घेतलेली आहे। उत्सर्जन म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणं। त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे आयुर्मर्यादा, ज्याला आपण आयुष्य मर्यादा असंही म्हणतो। म्हणजे प्रत्येक सजीव जन्माला येतो आणि प्रत्येक सजीवाला मृत्यू हा ठरलेला आहे। मग हा जो जन्म आणि मृत्यू यामधील जो कालावधी आहे त्याला आपण काय म्हणतो, आयुर्मर्यादा असं म्हणतो। प्रत्येक सजीवाची आयुर्मर्यादा ही ठरलेली आहे। त्यानंतर आहे प्रेरणेला योग्य प्रतिसाद। सर्व सजीव हे प्रेरणेला योग्य प्रतिसाद देत असतात। याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला एखाद्यानं हाक मारली तर आपण काय करतो, त्या हाक मारणाऱ्या दिशेला वळून पाहतो। मग हाक मारणं ही प्रेरणा झाली आणि वळून पाहणं ही त्या प्रेरणेला दिलेला प्रतिसाद झाला। तर यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे हालचाल। सर्व सजीव हे हालचाल करत असतात। मग ही हालचाल कशासाठी करतात सजीव, तर अन्न, पाणी आणि निवारा या तीन गोष्टी मिळवण्यासाठी सजीव काय करत असतात, हालचाल करत असतात। तर या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। आता आपण
काही चित्राद्वारे सजीवांची वैशिष्ट्ये ओळखूया। या इथं आपल्याला काही चित्र दाखवण्यात येतील आणि ती चित्र पाहून हे सजीवांचं कोणतं वैशिष्ट्य आहे, हे चित्र म्हणजे सजीवांचा कोणता गुणधर्म आहे हे तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओळखायचं आहे। तर ओळखणार ना, चला तर सांगा पाहू। तर बघा, इथं चित्र पहा आणि थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा। या चित्रामध्ये आपल्याला आई आणि एक बाळ आहे दिसतं, त्याचबरोबर दुसरं चित्र पहा आणि या चित्रावरून कोणतं वैशिष्ट्य आपल्याला समजून येते ते ओळखायचं आहे। तर पक्षी आणि त्या पक्ष्याची घरट्यामध्ये अंडी आहेत, त्याचबरोबर पानफुटी आहे आणि त्याला मुळं सुटलेली आहेत, त्याचबरोबर घोडा आणि त्याचं पिल्लू आहे, आणखी एका कुंडीमध्ये गुलाबाचे फांद्या काय केलेल्या आहेत, रुजवलेले आहेत। मग यावरून तुम्हाला सजीवांचं कोणतं वैशिष्ट्य समजतं सांगा। बघा, विचार करा बरोबर। तर हे आहे सजीवांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, ज्याला आपण काय म्हणतो, पुनरुत्पादन। मग पुनरुत्पादन म्हणजे काय? सर्व सजीव पुनरुत्पादन करतात, हा सजीवांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे। मग पुनरुत्पादन म्हणजे काय? तर सर्व सजीव आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवांना, दुसऱ्या पिलांना जन्म देतात आणि याच क्षमतेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतो। काय सांगा भाऊ, पुनरुत्पादन म्हणजे काय? तर सर्व सजीव आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवांना, पिलांना जन्म देतात, या क्षमतेला पुनरुत्पादन असं म्हणतात। मग तुम्ही इयत्ता 6वी या इयत्तेमध्ये विज्ञान विषयामध्ये सजीव आणि त्या सभोवतालचा प्रदेश यामध्ये सजीवांची वैशिष्ट्ये समजून घेताना प्राण्यामध्ये पुनरुत्पादन दोन पद्धतीनं होतं हे समजून घेतलेलं आहे। कोणकोणत्या त्या दोन पद्धती सांगा बघा। तर प्राण्यामध्ये दोन प्रकारे पुनरुत्पादन होतं। तर इथं चित्रामध्ये आपण पाहू शकतो, ते म्हणजे काही प्राणी अंडी घालतात आणि काही प्राणी पिलांना जन्म देतात, म्हणजे प्राण्यामध्ये दोन प्रकारे पुनरुत्पादन होत असतं। त्यानंतर प्रश्न आपल्या समोर पडला असेल की तुम्ही सांगायचं आहे की जसं प्राण्यामध्ये दोन प्रकारे पुनरुत्पादन होतं, तसं वनस्पतीमध्ये सुद्धा पुनरुत्पादन होतं, मग ते एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पती कशी निर्माण होते किंवा वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन कसे होते सांगा भाऊ, तुम्ही काय काय करता? बरोबर, तुम्ही बिया घालता, बिया पेरता, आंब्यासारख्या झाडांच्या ज्या कोई असतात ती कोई रुजवता, आणखी काय करता सांगा? अगदी बरोबर, काही झाडांच्या फांद्या तुम्ही काय करता, जमिनीमध्ये रोवता आणि त्यापासून काय करता, दुसरी वनस्पती तयार करत असता। मग याच वनस्पतींच्या मध्ये हे जे पुनरुत्पादन आहे, हे पुनरुत्पादन कोणकोणत्या प्रकारे आणि कशा रीतीनं होतं हे समजून घेण्यासाठी आज आपण इयत्ता 7वी विज्ञान भाग 2 यामधील पाठ 12 वनस्पतींचे पुनरुत्पादन, पाठाचं नाव आहे वनस्पतींचे पुनरुत्पादन, या पाठाचा सविस्तर अभ्यास करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं प्राण्यामध्ये दोन प्रकारे पुनरुत्पादन होतं, तसं वनस्पतीमध्ये सुद्धा दोन प्रकारे पुनरुत्पादन होत असतं। मग त्या पुनरुत्पादनाच्या पद्धती कोणत्या ते आपण इथं पाहायचं आहे। तर वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे लैंगिक पुनरुत्पादन, दुसरा प्रकार आहे अलैंगिक पुनरुत्पादन। तर लैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय? तर जिथं वनस्पतींच्या बियांचा वापर करून दुसरी वनस्पती निर्माण होते त्याला लैंगिक पुनरुत्पादन म्हणतात, आणि ज्यामध्ये बियांचा वापर होत नाही, बियांचा वापराशिवाय, म्हणजे बियांशिवाय दुसरी वनस्पती जन्माला येते, त्या प्रकाराला आपण अलैंगिक पुनरुत्पादन असं म्हणतो। दोन प्रकार आहेत वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे, कोणकोणते सांगा? बरोबर, तर लैंगिक पुनरुत्पादन आणि अलैंगिक पुनरुत्पादन। तर सर्वप्रथम आपण अलैंगिक पुनरुत्पादनाची जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊया। तर अलैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय? तर यामध्ये बियांशिवाय
नवीन वनस्पती तयार होते। या अलैंगिक पुनरुत्पादनाचे जे चार प्रकार आहेत त्या चार प्रकारांची माहिती आपण आता घेऊया। अलैंगिक पुनरुत्पादनाचे चार प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे शाकीय पुनरुत्पादन किंवा ज्याला आपण शाकीय वंशवृद्धी असंही म्हणतो। दुसरा प्रकार आहे अंकुरण, तिसरा प्रकार आहे विखंडन आणि चौथा प्रकार आहे ज्याला आपण बीजूक निर्मिती असंही म्हणतो। तर याचा सविस्तर अभ्यास आता आपण करणार आहोत। यातील पहिल्यांदा बघूया शाकीय पुनरुत्पादन। शाक किंवा शाखा याचा अर्थ काय, तर वनस्पतीचे भाग। तर वनस्पतीचे भाग कोणकोणते हे आपल्याला माहिती आहे, तर मूळ, खोड, पान, फूल हे वनस्पतीचे मुख्य भाग झाले। तर फूल सोडून किंवा बिया सोडून इतर जे भाग आहेत, म्हणजे मूळ आहे वनस्पतीचं, खोड आहे, पाने आहेत, तर बिया सोडून मूळ, खोड, पान हे जे अवयव आहेत, या अवयवांचा वापर करून ज्यावेळी नवीन वनस्पती जन्माला येते त्याला आपण शाकीय पुनरुत्पादन असं म्हणतो। खोड, मूळ किंवा पाने याद्वारे नवीन वनस्पती ज्यावेळी तयार होते त्याला काय म्हणतो आपण, शाकीय पुनरुत्पादन। या शाकीय पुनरुत्पादनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे भाग वापरून आपण नवीन वनस्पती तयार करणार आहोत किंवा होणार आहे, ती वनस्पती कालांतराने एक स्वतंत्र वनस्पती म्हणून काय होत असते, वाढत असते। तर या शाकीय पुनरुत्पादनामध्ये खोडाद्वारे, मुळाद्वारे आणि पानाद्वारे काय होत असते, नवीन वनस्पती तयार होत असते। सर्वप्रथम आपण खोडाद्वारे कोणकोणत्या वनस्पती पुनरुत्पादन करतात हे समजून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी गेला, आणखी त्यांच्या घराच्या समोर अंगणामध्ये सुंदर रंगीबेरंगी आकर्षक गुलाबाची फुलं असलेली काय आहेत, रोपं आहेत, आणि ते बघून तुम्ही काय झालेला आहात, आकर्षित झालेला आहात, आणि तुम्हालाही वाटलं की काय की अशी सुंदर गुलाबाची फुलं आपल्याही घराच्या अंगणामध्ये असावी, मग त्यावेळी तुम्ही काय करता, बरोबर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा त्यांच्या आईवडिलांना सांगता आणि त्याच गुलाबाची एक फांदी काय करता घेता, आणि काय करता ती फांदी तिचा तिरकस काप घेता आणि काय करता आपल्या अंगणामध्ये नेऊन लावता। हे रोप आहे समजा, तर या रोपाचा काय करायचा आहे, ही जी फांदी आहे जी थोडीशी जाड असेल अशी जाड फांदी घ्यायची आहे, तिचा तिरकस काप घ्यायचा आहे आणि ती फांदी नेऊन आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये किंवा जिथं आपल्याला हे गुलाबाचं रोपटं पाहिजे आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे, रुजवायचे आहे, आणि याच पद्धतीनं आपण गुलाबाचं काय करत असतो, पुनरुत्पादन घडून येत असतं। मग असं हे खोडाद्वारे पुनरुत्पादन हे फक्त गुलाबामध्येच होतं असं नाही, तर चाफा किंवा इतर ज्या शोभेच्या वनस्पती आपण आपल्या बागेमध्ये किंवा अंगणामध्ये लावत असतो, तर या सर्व शोभेच्या वनस्पतींचं जे पुनरुत्पादन आहे हे खोडाद्वारे होत असतं। इतर अनेक अशा वनस्पती आहेत ज्यांचं खोडाद्वारे पुनरुत्पादन होतं। त्यानंतर आहे बटाटा। आपल्या घरामध्ये बटाटा आपण पाहिलेला आहे, तर ह्या बटाट्याचं आणि त्याचबरोबर आलं हे सुद्धा पाहिलेलं आहे। तर इथं चित्रामध्ये आपण पाहू शकतो की बटाट्याला आणि आल्याला डोळे येतात, म्हणजेच कोंब येतात। तर बटाटा आणि आले या दोन वनस्पतीमध्ये किंवा यासारख्या इतर जी वनस्पती आहेत यांच्यामध्ये त्यांच्या खोडावर जे डोळे आलेले असतात किंवा कोंब आले असतात, या डोळ्याद्वारे कोंबाद्वारे काय होत असतं, नवीन वनस्पती तयार होत असते। बघा, बटाटा आणि आले या दोन किंवा यासारख्या इतर वनस्पतींच्यामध्ये खोडावरील डोळ्याद्वारे किंवा कोंबाद्वारे काय होत असतं सांगा, पुनरुत्पादन होत असतं। त्यानंतर पुढे जाऊया पानाद्वारे पुनरुत्पादन। बघा, काही वनस्पतीमध्ये पानाद्वारे सुद्धा दुसरी वनस्पती निर्माण होते, आपल्याला आश्चर्य वाटतं ना। पण तुम्ही बघितला एक वनस्पती मित्रांनो, ही आहे ब्रायोफिलम नावाची वनस्पती, आपण इथं पाहू शकता आणि त्याचबरोबर इथं चित्रात सुद्धा पहिले जे चित्र आहे ती ब्रायोफिलम नावाची वनस्पती आहे। या पानाच्या ज्या कडा आहेत या कडावर काय होत असतं सांगा,
तर कोंब येतात, हे पान समजा मी काय केलं, हे पान ह्या ब्रायोफिलम वनस्पतीचं हे जे पान आहे हे पान घेतलं, हे पान जर मी जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जर रुजवलं तर ह्या पानांच्या ह्या ज्या कडा आहेत या कडामधून मुळं काय होतात, मुळं सुटतात आणि तिथून एक नवीन वनस्पती काय होत असते, तयार होत असते. म्हणजे ब्रायोफिलम ही जी वनस्पती आहे ही ब्रायोफिलम वनस्पती, या वनस्पतीचं पुनरुत्पादन हे पानाद्वारे होत असतं. त्याचबरोबर आफ्रिकन व्हायोलेट नावाची एक वनस्पती आहे, त्याचबरोबर पिगी बँक आहे, ह्या ज्या वनस्पती आपल्याला चित्रामध्ये दिसतात यासारख्या अनेक इतर भरपूर वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये पानाद्वारे काय होत असतं सांगा, पुनरुत्पादन होत असतं. त्यानंतर मुळाद्वारे शाकीय पुनरुत्पादन, म्हणजे काही वनस्पतीमध्ये त्यांची मुळं जी आहेत त्या मुळाद्वारे पुनरुत्पादन होत असतं. उदाहरणार्थ इथं चित्रामध्ये आपण पाहू शकतो रताळ आहे, त्याचबरोबर डेलिया किंवा डेलेरी नावाची वनस्पती आहे, यांच्यामध्ये काय होत असतं सांगा, मुळाद्वारे पुनरुत्पादन होत असतं. आता अलैंगिक पुनरुत्पादनाचा पुढचा भाग आहे अंकुरण. मित्रांनो, तुम्ही बेकरीमध्ये जाता आणि बेकरीतील अनेक खाद्यपदार्थ घेता, मग पाव असेल किंवा ब्रेड असेल किंवा केक असेल, तर हे पदार्थ कसे असतात सांगा, तर हे पदार्थ फुगलेले असतात. का? तर यामध्ये ईस्टचा वापर केलेला असतो. कशाचा वापर केलेला असतो? ईस्ट. तर तुम्ही बेकरीमध्ये गेला आणि ईस्ट जर बघितला तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, तर आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे ईस्ट आणून त्याचं जर सूक्ष्मदर्शकाखाली तर तुम्ही निरीक्षण केला तर ईस्टमध्ये पुनरुत्पादन कसं होतं हे आपल्याला समजून येईल. तर ईस्टमध्ये काय होतं बघा, तर ईस्टची पेशी आहे, त्या पेशीतून कोंबासारखा एक भाग जिथं आपल्या चित्रामध्ये दिसतो तर कोंबासारखा भाग निर्माण होतो, बाहेर येतो आणि हा त्याला अंकुर म्हणतो आपण. तर हा अंकुर किंवा ही जी कोंब आहे हा कोंब पुढे वाढत वाढत जातो आणि पुढं काय होतो, मूळ इष्टपेशीपासून तो वेगळा होतो आणि मग नवीन इष्टपेशी म्हणून तो काय होतो, तयार होतो. बघा इष्टपेशीमध्ये काय होत असतं सांगा, कोंबासारखा भाग तयार होतो आणि हा कोंबासारखा भाग नंतर मूळ इष्टपेशीपासून वेगळा होतो आणि वेगळा होऊन काय होतो, नवीन इष्टपेशी म्हणून तयार होतो. तर अशा रीतीनं एका इष्टपेशीपासून असंख्य असे इष्टपेशीचे जाळं तयार होतं आणि काही कालावधीमध्ये एका इष्टपेशीचे अनेक इष्टपेशी तयार होत असतात आणि यालाच म्हणतो अंकुरण. इष्टमध्ये अंकुरण या पद्धतीनं काय होत असतं सांगा, पुनरुत्पादन होतं. पुढे जाऊया, अलैंगिक पुनरुत्पादनाचा पुढचा प्रकार आहे विखंडन. चित्रामध्ये आपल्याला दिसतंय मित्रांनो हे आहे शेवाळ. काय आहे? शेवाळ. शेवाळ तुम्ही कुठं पाहताय सांगा? अगदी बरोबर. तर जिथं पाणथळ प्रदेश आहे, जिथं पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी आपण शेवाळ पाहतो. तर या विखंडन या प्रकारामध्ये काय होतं सांगा, तर एका पेशीचे काय होत असतात, दोन किंवा जास्त काय होतात, भाग होतात, तुकडे होतात आणि हा प्रत्येक भाग हा प्रत्येक तुकडा नंतर नवीन सजीव म्हणून काय करतो, कार्यरत होतो किंवा त्या तुकड्यापासून नवीन सजीवांची निर्मिती होते. बघा एक पेशी आहे, त्या पेशीचे दोन किंवा जास्त भाग होतात आणि त्या भागातून प्रत्येक भागातून नवीन सजीवांची निर्मिती होते. याचं उदाहरण आहे आपल्या सर्वांना माहिती असलेलं शेवाळ. तर शेवाळ तुम्ही बघितलेला आहात, तर जिथं जिथं ओलसर भाग आहे, जिथं जिथं पाणथळ प्रदेश आहे अशा ठिकाणी शेवाळाची निर्मिती होत असते. तर हे शेवाळ पाहून तुम्ही काय करू शकता, शेवाळामध्ये विखंडन पद्धतीनं पुनरुत्पादन प्रक्रिया होत असते हे समजून घेऊ शकता. त्यानंतरचा पुढचा अलैंगिक पुनरुत्पादनाचा प्रकार आहे बीजुक निर्मिती. नेचे, त्याचबरोबर कवक, अळंबे यासारख्या वनस्पतींच्या मध्ये छोटे छोटे बीजुक निर्मिती होऊन काय होते, पुन्हा नवीन सजीवांची नवीन वनस्पतींची निर्मिती होत असते. कोणकोणते बघा, नेचे, अळंबे, त्याचबरोबर बुरशी यासारख्या सजीवांच्या मध्ये लहान लहान बीजुक निर्माण होतात, जिथं आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. तर या चित्रातील बीजुकाप्रमाणे निर्मिती होऊन नवीन सजीवांची निर्मिती होत असते. बघा नेचे. तर मित्रांनो इथं आपल्याला तीन चित्रं दिसतात. या चित्रामध्ये आपल्याला ब्रेड आहे आणि त्या ब्रेडवर
लाल रंगाच्या वर्तुळामध्ये आपल्याला बुरशी दिसते, त्याचबरोबर जे मधील चित्र आहे त्यामध्ये अळंब दिसतं, त्याचबरोबर नेचे नावाची वनस्पती दिसते. तर या तिन्ही वनस्पतीमध्ये बीजुक निर्मिती होऊन नवीन सजीव नवीन वनस्पती जन्माला येत असते. तर आता आत्तापर्यंत आपण काय शिकलो पहा, तर पुनरुत्पादन म्हणजे काय सांगा पाहू. पुनरुत्पादन म्हणजे काय बघा, तर एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होते यालाच आपण काय म्हणतो पुनरुत्पादन म्हणतो. तर वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे दोन प्रकार कोणते सांगा, बरोबर लैंगिक पुनरुत्पादन आणि अलैंगिक पुनरुत्पादन. मग अलैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय, तर बियांशिवाय नवीन वनस्पती निर्माण होते त्या पद्धतीला आपण अलैंगिक पुनरुत्पादन म्हणतो. आता इथं काही जोड्या जुळवायच्या आहेत बघा, अलैंगिक पुनरुत्पादनाचे प्रकार त्याच्याद्वारे आपण समजून घ्यायचे आहेत. एका भागामध्ये इष्ट कवक गुलाब आणखी शेवाळ आहे, आणि त्याच बाजूला त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे काय झालेलं आहे पुनरुत्पादन होतं हे त्यांच्याशी जोड्या तुम्ही जुळवायच्या आहेत. तर इष्टमध्ये अंकुरण पद्धतीनं पुनरुत्पादन होतं, कवकामध्ये बीजुक निर्मिती होते, गुलाबामध्ये शाकीय पुनरुत्पादन होतं आणि शेवाळामध्ये विखंडन होत असतं. आता हे झालं अलैंगिक पुनरुत्पादन. तर वनस्पतीमध्ये लैंगिक पुनरुत्पादन कसं होत असेल हे आता आपण काय करूया समजून घेऊया. तर लैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय, यामध्ये बियांचा वापर करून बीज वापरून नवीन वनस्पती तयार होत असते. मग फूल हा वनस्पतीचा पुनरुत्पादन करणारा मुख्य अवयव आहे. या फुलामधूनच पुढे फळं आणि बिया निर्माण होत असतात. या फुलामध्येच मग नर प्रजनन घटक आणि मादी प्रजनन घटक यांचा समावेश असतो. म्हणजे लैंगिक पुनरुत्पादनामध्ये फुलातील नर पुनरुत्पादन घटक आणि मादी पुनरुत्पादन घटक यांचा समावेश असतो, आणि यांच्याद्वारे वनस्पतीमध्ये लैंगिक पुनरुत्पादन होत असतं. तर आपण समजून घेतलं की फूल हा वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचा मुख्य अवयव आहे. तर या फुलाची रचनासुद्धा इयत्ता 6वीच्या विज्ञान पाठामध्ये तुम्ही समजून घेतलेला आहे. वनस्पतींना समजून घेऊ या पाठामध्ये. पुन्हा एकदा आपण फुलाची रचना बघूया. तर इथं एक आपल्याला जास्वंदीचं फूल दिसतं. या फुलाची रचना समजून घेण्याअगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की प्रत्येक वनस्पतीच्या फुलाची रचना ही वेगवेगळी असते. तर यामध्ये आपण बघा, वनस्पतीचे जे फूल आहे त्याचे मुख्य भाग समजून घेऊया. देठापासून आपण सुरुवात करूया. तर जो हिरवा रंगाचा भाग दिसतो आपल्याला इथं, हा जो हिरवा रंगाचा भाग आहे याला आपण म्हणतो देठ, आणि त्यानंतर या देठाच्या वरच्या बाजूला हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो, निदलपुंजमंडल. या निदलपुंजमंडल आहे. त्यानंतर ह्या ज्या पाकळ्या दिसतात आपल्याला, या पाकळ्यांचा जो समूह आहे याला आपण म्हणतो दलपुंजमंडल. त्यानंतर हा जो आपल्याला हा दांड्यासारखा भाग दिसतो हा आहे किंजल. या निदलपुंजमंडलापासून हा जो भाग निघाला आहे त्याला किंजल म्हणतो. त्यानंतर या किंजलाचा सगळ्यात वरचा जो भाग दिसतो आपल्याला त्याला आपण म्हणतो किंजलक, आणि हे जे पिवळे भाग आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण परागकोश म्हणतो. आणि या परागकोशामध्येच काय असतात सांगा, परागकण असतात. तर वनस्पतीचे फूल जे आहे, या फुलातील हे आपण वेगवेगळे भाग आपण समजून घेत आहोत. हा देठ आहे, हा आहे निदलपुंजमंडल, हा आहे दलपुंजमंडल, आणि हा आहे किंजलक आणि परागकोश. त्यानंतर आपण फुलाचे भाग बघा, किंजलक, परागकोश, किंजल, दलपुंजमंडल आणि निदलपुंजमंडल. तर निदलपुंजमंडल म्हणजे काय, तर हा हिरव्या रंगाचा भाग आपल्याला दिसतो, आणि हा काय करतो, तर ज्यावेळी फूल कळीच्या अवस्थेत असतं त्यावेळी त्याचं रक्षण करण्याचं काम हा निदलपुंजमंडल करतं. पुढचा फुलाचा भाग आहे दलपुंजमंडल. दलपुंजमंडल म्हणजे काय, रंगीबेरंगी फुलाच्या पाकळ्या. तर फुलं रंगीबेरंगी असण्याचं कारण काय, तर ही फुलं काय करत असतात, वेगवेगळ्या कीटकांना आपल्याला आणि पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षित करत असतात, ज्याचा उपयोग त्यांना परागीभवनामध्ये होतो. त्यानंतर आहे जो पिवळ्या रंगाचा भाग दिसतो तो आहे परागकोश. हा फुलातील नर प्रजनन घटक आहे, यामध्ये परागकण असतात. आणि त्यानंतर स्त्री केसर म्हणजेच हा फुलातील मादी प्रजनन घटक आहे, यामध्ये स्त्री केसर असतात आणि बीजकोशामध्ये बीजांडे असतात. तर हे फुलाचे भाग झाले. तर फुलांचे प्रकार
कोणकोणते आहेत पहा, तर फुलांचे प्रकार आहेत आणखी द्विलिंगी फुले, ज्याला आपण उभयलिंगी फुले असंही म्हणतो। तर एक लिंगी फुलं म्हणजे काय, तर काही फुलांमध्ये स्त्री केसर किंवा पू केसर यापैकी एखादाच भाग असतो। बघा, एक लिंगी फुलं म्हणजे काय, ज्या फुलामध्ये स्त्री केसर किंवा पू केसर किंवा स्त्री बीजे किंवा पू बीजे यापैकी एखादाच भाग असतो त्याला आपण एक लिंगी फुलं म्हणतो। उदाहरणार्थ आहे मका, पपई, काकडी, टरबूज इत्यादी। दुसरा प्रकार आहे उभयलिंगी फुले, या फुलांच्यामध्ये पू केसर ही असतात आणि स्त्री केसर असे दोन्हीही प्रजनन घटक या एकाच फुलामध्ये असतात, त्याला उभयलिंगी फुलं असं म्हणतो। उदाहरणार्थ मोहरी, गुलाब, त्यानंतर सदाफुली, जास्वंदी इत्यादी। तर हे झाले फुलांचे प्रकार, एकलिंगी फुले आणि उभयलिंगी फुले। आता एक कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करायची आहे, काय करायचं आहे, तर फुलांची आकृती काढून रंगवायची आहे आणि त्या भागांना नावं द्यायची आहे। करणार नाही आकृती पूर्ण करणार, ओ पुढे जाऊया आपण। परागीभवन आणि त्याचे प्रकार, परागीभवन म्हणजे काय, तर परागकोशातील परागकण किंजलकापर्यंत जाण्याच्या क्रियेला परागीभवन असे म्हणतात। बघा, परागकोशातील परागकण किंजलकापर्यंत जाण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण, परागीभवन म्हणतो। मग हे परागीभवन कोणकोणत्या माध्यमातून होतं, तर परागीभवन हे हवेमार्फत होतं, परागीभवन हे कीटकांच्या मार्फत होतं आणि परागीभवन हे पाण्यामार्फत सुद्धा होतं। म्हणजे हवा, पाणी आणि कीटक यांच्या माध्यमातून एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या किंजलकापर्यंत किंवा त्याच फुलाच्या किंजलकापर्यंत जातात, यालाच परागीभवन म्हणतात। मग या परागीभवनाचे प्रकार कोणते ते आपण आता समजून घेणार आहोत। तर परागीभवनाचे दोन प्रकार आहेत, पहिला आहे स्वपरागीभवन किंवा स्वयंपरागीभवन आणि दुसरा आहे परपरागीभवन। स्वयंपरागीभवन म्हणजे काय, तर एका फुलाचे परागकण त्याच फुलाच्या किंजलकावर ज्यावेळी जाऊन पडतात त्याला स्वयंपरागीभवन असं म्हणतात। बघा, एका फुलाचे परागकण त्याच फुलाच्या किंजलकावर जाऊन पडणं या क्रियेला स्वयंपरागीभवन असं म्हणतात। तर परपरागीभवन म्हणजे काय, तर एका फुलाचे परागकण त्याच वनस्पतीच्या म्हणजे त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलाच्या किंजलकावर किंवा त्याच जातीच्या इतर वनस्पतीच्या फुलाच्या किंजलकावर जाऊन पडतात त्याला परपरागीभवन असं म्हणतात। या आकृतीद्वारे आपण समजावून घेऊ शकतो। तर बघा, एका फुलाचे परागकण ज्यावेळी त्याच फुलाच्या किंजलकावर पडतात त्याला स्वयंपरागीभवन म्हणतात आणि ज्यावेळी एका फुलाचे परागकण दुसऱ्या फुलाच्या किंजलकावर जाऊन पडतात त्यावेळी त्याला परपरागीभवन असं म्हणतात। मग परागीभवन झालं म्हणजे एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या किंजलकावर जाऊन पडले की पुढं काय होतं, स्त्री केसर आणि पू केसर यांचं काय होतं सांगा, अंडाशयामध्ये मिलन होतं किंवा संयोग होतो आणि याच क्रियेला आपण फलन असं म्हणतो। स्त्री केसर आणि पू केसर यांचं जे मिलन किंवा संयोग होतो त्या क्रियेला आपण फलन किंवा फर्टिलायझेशन असं म्हणतो आणि याच मिलनातून काय तयार होतं सांगा, युग्मक तयार होतो। स्त्री केसर आणि पू केसर यांचं मिलन होऊन जे फलितंड तयार होतं त्याला आपण युग्मक असं म्हणतो आणि याच युग्मकाचा पुढं विकास होऊन ते युग्मक विकसित होऊन भ्रूण तयार होतो आणि मग नंतर फळ आणि बिया तयार होतात। ज्यावेळी फळ आणि बिया तयार होतात त्यावेळी जो बीजकोश आहे किंवा जो अंडाशय आहे त्या अंडाशयाचं किंवा बीजकोशाचं रूपांतर फळामध्ये होतं, आणखी बीजांडाचं रूपांतर बियामध्ये होत असतं। जे अंडाशय आहे त्याच्यामध्ये जे बीजांडे असतात ती काय करत असतात, स्त्री केसराची निर्मिती करत असतात। मग फलनक्रिया ही कशी होते, बघा या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परागकण ज्यावेळी किंजलकावर येऊन पडतात त्यावेळी ते परागकण परागवाहक नलिकेमार्फत जे अंडाशय आहे किंवा जे बीजकोश आहे त्यातील बीजांडापर्यंत येऊन पोहोचतात आणि तिथं बीजांडातील स्त्री केसर आणि पू केसर यांची मिलन होऊन यांचा संयोग होऊन मग तिथं काय तयार होतं सांगा, युग्मनज तयार होतो, नंतर भ्रूण तयार होतो आणि त्यातूनच नंतर जी क्रिया आहे ती आहे फळ आणि बीज निर्मिती।
म्हणजे फलनानंतर जे बीजकोश आहे त्या बीजकोशाचं रूपांतर फळामध्ये होतं, आणखी जे बीजांड आहे त्या बीजांडाचं रूपांतर बियामध्ये होतं. बघा, तीन क्रिया आहेत. पहिली क्रिया आहे परागीभवन, दुसरी क्रिया आहे फलन, आणि त्यानंतरची क्रिया आहे फळ आणि बीज निर्मिती. परागीभवन, त्यानंतर आहे फलन, आणि त्यानंतर फळ आणि बीज निर्मिती. याद्वारे वनस्पतीमध्ये फुलापासून बिया तयार होत असतात. मग आता बिया तयार झाल्या तर ह्या तयार झालेल्या बिया ज्या आहेत ह्या एका ठिकाणी राहत नाहीत, तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्या जातात, म्हणजे पसरल्या जातात. हे असं का होतं? बिया का कशासाठी विखुरल्या जातात? आणि ह्या बिया वारा, पाणी आणि पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विखुरल्या जातात. तर बीज विखुरण्यामुळं काय फायदे होत असतात? तर एकाच ठिकाणी वनस्पतींची गर्दी होत नाही, त्याचबरोबर वनस्पतींना त्यांना आवश्यक असणारे जे पोषक घटक आहेत, हवा आहे, पाणी आहे, इतर जी खनिजे आहेत, ही मिळवण्यासाठी जी स्पर्धा आहे ती स्पर्धा कमी होते, आणि वनस्पतींना नवनवीन निवासस्थानं किंवा वासस्थानं मिळतात. आणि यासाठी हे बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विखुरल्या जातात, आणि याच्याद्वारे बियांची वनस्पतींची वाढ होत असते. तर मित्रांनो, तर लैंगिक पुनरुत्पादनाचे टप्पे आहेत. पुयुग्मके आणि स्त्रीयुग्मके यांचं फलन होतं, आणि त्यानंतर युग्मनज, गर्भ आणि नवीन सजीव अशा रीतीनं होत असतं. आणि या रीतीनं वनस्पतीमध्ये काय होत असतं? पुनरुत्पादन लैंगिकरित्या होत असतं. तर लैंगिक पुनरुत्पादन आणि अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये काय फरक आहे? तर लैंगिक पुनरुत्पादन जे आहे हे लैंगिक पुनरुत्पादनामध्ये बियांचा वापर होतो आणि दोन्ही जनकांचा सहभाग असतो. त्याचबरोबर लैंगिक पुनरुत्पादनामध्ये युग्मनजांची निर्मिती होते आणि नवीन जीव हा आपल्या पालकांचे गुणधर्म दर्शवितो किंवा पूर्णपणे हा वेगळाही असू शकतो. अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये फक्त एकच जनुक असतं. स्त्री बीज किंवा पू बीज यांचा एकट्याचा समावेश असतो. दुसरं आहे युग्मनजांची निर्मिती होत नाही, आणि तिसरं आहे नवीन जीव आपल्यासारखाच असतो. तर अशा रीतीनं आज आपण वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन हा भाग समजून घेतलेला आहे. या भागावरील हे जे काही रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा तुम्ही काय करायच्या आहेत? वाचून त्या ठिकाणी योग्य शब्द काय करायचा आहे? भरायचा आहे. तर त्याचबरोबर या पाठावर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही काय करायचे आहेत? आपल्या विज्ञान शिक्षकांच्या मदतीनं काय करायचे आहेत? मिळवायचे आहेत. तर आज आपण वनस्पतींचं पुनरुत्पादन हा घटक समजावून घेतलेला आहे. यावरील अधिक माहिती तुम्ही या पाठाच्या माध्यमातून आपल्या विज्ञान शिक्षकांच्याकडून घ्यावी अशी तुम्हाला विनंती करून थांबतो. धन्यवाद.